그래. काय म्हणताय सांगत्या? घरात कोण बारकं पोरग नाही दूध कुणासाठी रे? ते खालच्याळीचा रामया नाही का, त्याच्या पोराच. सुरकीच्या पोरासाठी आणलंय म्हणकी. आमसनी काय माहिती होत नाही. काय रे, सुरकीला माहेर आणायला तूच गेला होतास ना? होय, कळलं होय तुमसनी. म्हणजे तुम्हीच राहिला होता म्हणा की. अरे काय लेखा, आता तरी नाच सोड तिचा. आता तिचं लगीन झालंय, कशाला कुणाच्या भरल्या संसारात विष का लावतोस? हे म्हणजे साधू सांगतो माधूची पर आणि हराळी जाते कुंद्याच्या वर. आता कुठली हराळी रे, गणपती कवाच गेले ती आली उपटायला गावात. उसत असती की 12 महिने हिरवीगार हराळी. तुला कळालं वाटतं उसात? सामद्या गावाला कळाले. अहो कोंबडं झाकलं म्हणून तांबडं फुटायचं राहतंय वे. जातो मी, उशीर होतोय. पोरग वाट बघत असेल ना सुरकीच. तुला काय अक्कल बिक्कल आहे का नाही? हा लेका, बायको कशी फुलागत सांभाळायची असती, अर गौंड्यावर पळून गेली. तुझं लक्ष कुठं होत? अर तू लक्ष द्यायला पाहिजे होत. लेका आमचं बिराड बघ. अरे रस्त्यानं चाललं तर मान सुद्धा वर करत नाही. सरपंच, त्या तुमच्या बायकोचा गोळ्याचं झंगाटा असे गावात बातमी पसरले. मी तुला नंतर फोन करतो. आर ठेव फोन आता, तू नको मला शहाणपणा शिकवूस. तुला कसं कळलं ही? मला का म्हणून मारताय? मी केले वे. तरी मी म्हणतोय, तोंड काळ करून माहेरला का गेल्या? कुठाय ते गोळे? त्याला हित घेऊन घेऊन ये, त्याचा मुर्दाच पडतो. लोकांचं मुर्द पडून काय फायदा? जगाला शहाणपणा शिकवण्यापेक्षा वाच घरात लक्ष द्यावं. बर, आता हे गावात कळता कामा नाही. गावाला कळायचं राहिले अजून, शेवट तुम्हालाच कळले. आता झाली का पंचायत? पंचायत अजून लांब आहे. आधी सरपंच की वाचवा. ऐका माझ, सत्ता अशी आणि तशी तुमच्या हातात आहे. झाली बदनामी तर घ्या मीटिंग आणि लावा चौकशी मुकशी. बर, जातो आता. मीटिंग सरपंच आणि जरा जाणत्या माणसाचं ऐका. आता जी झालं ती गंगेला मिळालं. पुढचं काय ते बोला. तुमचा मुद्दा बरोबर आहे हो, पण ह्यो माणूस काय किमतीच आहे. वहिनी साहेबांनी वाईट लाज वाटाय पाहिजे होती. बरोबर आहे. अरे वहिनीच असल्या तर बरोबर आहे. मला माहित आहे ऐका, वहिनीच त्या लायकीच आहे. जरा शांत रा सरपंच. अहो माझ्यावर विश्वास ठेवा, माझं तसलं काय बी नाही. आणि हे बघा, तुमच्या बायकोपेक्षा माझी बायको काकांवर उजळीच आहे का नाही? तर मी कशाला हे असलं करीन? तुमच्या बांधाला माझा बांध आहे का नाही? मी कशाला रेटारिटी करीन? आपण आपला बांध सोडून दुसऱ्याच्या वावरात घुसायचंच कशाला? आता हाय का, भैरोबाची शपथ घेऊन मी सांगतोय, आमचं असलं काय बी नाही. हा तुमच्या ह्या प्रकरणामुळे आमच्या घरात किचपती वाढली. त्या आता गोळे शपथ घेऊन सांगते आणि गावात तर बॉम्ब उठल्या. आता खरं काय आणि खोटं काय? हा अहो आमची बायको सुद्धा तीच म्हणत होती हे असलं काय नाही हो, पण ही बॉम्ब कुणी केली आहे म्हणायची. मला हो आव्या म्हणत होता. मला सूर्याबापू म्हणला. आता हे सूर्याबापूला कुणी सांगितलं? आता हे आम्हाला कसं माहीत, हे सूर्याबापूच सांगेल. आता तो कुठं असेल तिथनं हुडकून आणा त्याला इथं. जावा त्याला घेऊन या. मी येऊ सांगतो. आता तो सूर्याबापू आल्यावरच काय तो सोक्ष मोक्ष होईल. अरे बापू तुला अख्ख्या गावात मी शोधला आणि तू इथं आहेसय. अरे मला अभंग घ्यायचाय, तुझं काय ती बोल. अरे अभंग राहू दे, गावभर कीर्तन केलंयस तिने स्थळा चला दे. आता कोणी काय गेलं? चल सांगतो. अरे पण मला अभंग घ्यायचा इथं. माहिती मोठा पट्टीतला गायक आहेस. चल उठ बुवा, तुम्ही पिठ घ्या त्या पोराकडे तापला द्या. अरे टाल दर तोर मी आलो. हो
अरे अरे तुम्हाला काय लाजा मी जायची का नाही? तिकडं देवळात बसण्याला माणसं नाही ते मरून मी गळा काढतोय आणि तुम्ही तर खुशाल थापा आणि बसलाय. थापा ए बेवड्या, तू कुणाला बघितलंस रे? कुणाच्या उसात गोळे? बेवडा असलो ना तर आपल्याला बी इज्जत आहे, नीट बोलायचं नाहीतर निघालो मी. अरे पण ती काय म्हणते ऐक तरी. अजिबात नाही मजा. तसं नाही म्हणजे कसं आहे, पुढचं नीट बोलला तर बोलला ना ते बापूने त्याला कॉलला. बापू बरं मी काय म्हणतोय ती तरी ऐक की, तू कुणा कुणाला बघितलंस उसात? कुणी कुठल्या उसात? अरे तूच की आता गावभर बॉम्ब केली आस ह्या गोळ्याची. गोळ्याची गोळ्याची संगीता वहिनीची म्हणा, परवा दिवशी बघितलं तर मी दोघा असली. नक्की दोघं होती का, नाही तर दुसरं कोणतरी असायचं. आपण खोट बोलत नसतो बापू, असेल असेल. दोघं काय करत होती म्हणजे तू नक्की काय बघितलंस? म्हणजे का नाही, परवा दिवशी उसातन दोघांनी बाहेर पडताना बघितलं. एकदम दोघांनी आणि एकाच उसातन? एकदम तर काय, हा पण एका औषधनं नाही, गोळ्याला त्याच्या औषधनं बाहेर पडताना बघितलं आणि वहिनीचं त्यांच्या. कळलं? अरे माकडा तुझ्यामुळं किती घोळ झाला. अरे नीट सांगायचं नाही का, गावभर या गाभरूचं खोबरं करून वाटलंच की यायला. हे म्हणजे चोराच्या मनात चाललं. अहो सरपंच मी नीटच सांगितलेलं, पण ऐकणार काशी गेली त्याला काय करणार? आणि एवढी जर आबरूची चार वाटत असेल तर घरात सांडाच बांधायचं, वहिनीला कशाला उसात पाठवायची? मला उशीर होतोय, मला अभंग म्हणायचंय. तुझ्या उसाला लागल घाल घाल तोडत घाल तोडत घाल. अरे हो बाजूला ते ऍक्शन म्हटलेत की. ए सुरे बाबा आता आपल्या उच्चपती करायचं बंद कर. मग काय करू? हे बघ, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. कळले गोळे? कमेंट राहिलं की हो. हा तर कमेंटही करा.